बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणच्या न्यायालयाने असे आदेश देण्यात आले आहे. अक्षय शिंदेची रवानगी कारागृहात करण्यात येणार आहे. बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. कल्याण न्यायाधीश व्ही ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. यानंतर आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले. कोर्टात आरोपीला हजर केले होते. त्यावेळी कोर्टाने या प्रकरणात कलमांमध्ये वाढ केली आहे. कलम 6 आणि 21 वाढवण्यात आलं आहे. मागील सुनावणीत कलम 6 ऍड करण्यात आले नव्हते, मात्र यावेळी पोलिसांनी ते लावले आहे. कलम 6 अंतर्गत आरोपी अक्षय शिंदेला कमीत कमी 20 वर्षे किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती वकील प्रियेश जाधव यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात शाळेची मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना आरोपी करण्यात आलंय, मात्र हे सध्या फरार आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात होता. बदलापूरमध्ये पालकांचा आक्रोशही उसळला होता. संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजल्याने न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय आरोपी अक्षय शिंदे यालाही मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातच कोर्टाच्या आदेशानुसार अक्षय शिंदेची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.